नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा गणितामधील पाठ पाहणार आहोत। गणितामधील पाठामध्ये आपण तिसरा पाठ पाहिलेला आहे, तिसऱ्या पाठाचा काही भाग पाहिलेला आहे, घातांक आणि घनमूळ हा आपण तिसरा धडा पाहणार आहोत। या तिसऱ्या धड्यामध्ये आपण काही घातांकाचे नियम वगैरे आपण पाहिलेले आहेत। आताच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की घन आणि घनमूळ कसं काढायचं आहे। हे घन आणि घनमूळ काढत असताना काही आपल्याला नियम किंवा कसोटी आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागेल। हे नियम आणि कसोटी कशा पद्धतीने वापरायची आहे हे आपण 5वी ते 7वीच्या इयत्तेमध्ये आपण कसोट्या शिकलेल्या आहेत आणि काही भागाकार पद्धती आपण शिकलेल्या आहे। त्याचबरोबर लसावी आणि मसावीमध्ये मूळ अवयव पद्धत आपण पाहिलेली आहे। या पद्धतीनुसार आपल्याला काय करायचं आहे, घन आणि घनमूळ आपल्याला काढायचं आहे। घातांक व घनमूळ मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की घातांक पाहिलेला आहे, त्या घातांकाचे आपण नियम पाहिलेले आहेत, 8 नियम आपण पाहिलेले आहेत। तर आताच्या याच्यामध्ये आपण पाहूया घनमूळ म्हणजे काय आणि घन म्हणजे काय। पहिल्यांदा पाहूया घन म्हणजे काय। सर्वात प्रथम घन म्हणजे काय की आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो। कोणती एखादी संख्या घेतली आपण, पहा ही 3 संख्या घेतली आपण, 3 संख्या आपण किती वेळा गुणाकारात लिहिलेला आहे, 3 गुणिले 3 गुणिले 3 लिहिले 3 वेळेमध्ये। मग याचा गुणाकार किती येईल, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 9 गुणिले 3 किती होईल, 9 गुणिले 3 बरोबर काय होईल, 27 होईल। म्हणजे काय लिहिता येते, असं लिहावं लागेल आपल्याला घातांकाच्या रूपात 3 चा घन। घन किती आला, तर आला त्याचं उत्तर आहे 27। 3 चा घन 27 या पद्धतीनं आपल्याला लिहिता येते। याला गुणाकार स्वरूप असं म्हणतात आणि याचा गुणाकार विस्तार केला तर काय येईल, त्याची घन येईल। म्हणजे 3 या संख्येचा घन आपल्याला 27 हा लिहिता येतो। तसं आपल्याला 1 ते 10 चे घन करता येईल का, तुम्हाला 1 ते 10 संख्याचे घन करता येईल का, 1 ते 10 संख्याचे घन कसे लिहिणार आपण 1 ते 10 संख्याचं। मग त्यासाठी एक टेबल तयार करायचा, या ठिकाणी लिहिणार आपण संख्या, इथं लिहायची आहे संख्या, संख्या लिहिली। त्यानंतर मग दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्याचं काय लिहू, गुणाकार स्वरूपात कसं लिहितात, त्याला आपण विस्तार म्हणतो, संख्येचा विस्तारित रूप, विस्तारित रूप। आणि त्या संख्येचा काय लिहिणार आपण इथे, घन किती आला। मग आता पहिल्यांदा येईल 1 संख्या, 1 चा विस्तार काय केला आपण, घन करत असताना 1 गुणिले 1 गुणिले 1 किती वेळेला लिहिलं, 3 वेळेला। मग त्याचा घन किती आला, संख्या किती आली, 1। 1 संख्या आहे, त्याचा घन आला 1। परत रेष मारली आपण, या ठिकाणी 2 लिहिली, 2 ला आपण विस्तारित रूप लिहिलं, 2 गुणिले 2 गुणिले 2 किती होईल, पहा गुणाकार करा, 2 2 4 4 2 8 म्हणजे घन होईल 8। त्याप्रमाणे 3 चा पण आपल्याला लिहिता येईल, 3 चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 9 3 27 आलं। तसंच आपल्याला 4 चा पण घन लिहिता येईल, 4 चा पण घन काढा, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16 16 चौक 64 आहे का। आता हे तुम्ही काय करा, घरी रफ एक टेबल आखा आणि टेबल आखून 4 5 6 7 याप्रमाणे काय करू शकता, तुम्ही घन काढू शकता।
आता घनमूळ म्हणजे काय सांगता येईल? पा, इथं जो दिसतोय घन, आता या ही घन संख्या झाली. आता आपण काय करूया, हे घन संख्या आहे किंवा एक संख्या धरूया आपण. या ठिकाणी काय केलं, संख्या घेतली, संख्या आणि त्याचा घनमूळ, संख्या आणि त्याचं घनमूळ घेतलेलं आहे. संख्या आणि घनमूळ, साधं उदाहरण एखादं घेऊया आपण. ही संख्या आणि त्याचं घनमूळ कसं लिहितात आपण पाहूया. एखादी संख्या घेतली आपण, या ठिकाणी पण किती घेतली आपण, 27 संख्या घेतली. ठीक आहे, या ठिकाणची 27 दिसते का, हे 27 घेतलं. आता याचं घनमूळ कसं काढायचं आहे पा. 27चा विस्तार कसा लिहिता येते, 27चा विस्तार पा. या ठिकाणी 27चा विस्तार आपल्याला कशा पद्धतीनं लिहिता येते, 27 बरोबर आहे, काय लिहिता येईल आपल्याला, 27 म्हणजे काय, 3 गुणिले 3 गुणिले 3. याचा अवयव पाडायचा. अवयव कसे पाडणार आपण 27 चे, 27 याचे अवयव आपल्याला पाडायचे. कितीनं भाग जाईल याला, पहिल्यांदा 3 ने जाईल. 3 3 9 3 27 म्हणजे किती लिहिता येईल, या ठिकाणी 9 लिहिता येईल. पुन्हा 3 ने भाग दिला, 3 3 9, पुन्हा 3 1 3. मग हे काय झाले, आपण मूळ अवयव पाडले. आपण मूळ अवयव पाडले या पद्धतीनं, मूळ अवयव पाडले. मूळ अवयव लिहिले आपण 27, 3 गुणिले 3 गुणिले 3. आता घन मूळ आलेला आहे, मूळ. मग याला काय करायचं, असं घनमूळ कशाचं आहे, 27चं घनमूळ आहे. 27चं घनमूळ कसं लिहिता येईल आपल्याला, 27चं घनमूळ हे किती वेळेला आहे, 3 आलेले, 1 2 3. या 3 पैकी एकच 3 घ्या, या 3 पैकी सारखे असणारी एकच 3 घ्या, म्हणजे काय येईल या ठिकाणी, 3 येईल. यालाच आपण काय म्हणतो, 27चे घनमूळ. इथं काय येईल असं लिहितो आपण, 27चे घनमूळ. किंवा असं लिहिणार, 27चा 1/3. 1/3 म्हणजे काय, मूळ. 27चे तिसरे मूळ किती आलं, 3 आलं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला काय करता येते, घनमूळ काढता येते. बरोबर आहे, घनमूळ काढता येईल. आता तुम्हाला ते उदाहरण दिल्याप्रमाणे आपल्याला काढता येईल का. आता घन करा म्हणलं तर घन काढता येईल, किंवा घनमूळ करता आलं तर घनमूळ काढता येईल. घन करा म्हटलं तर कसं करता येईल, उदाहरणामध्ये घन आणि घनमूळ कसं काढायचं आहे आपल्याला पाहायचं आहे. घन आणि घनमूळ कशा पद्धतीनं आपण काढू पा. उदाहरणामध्ये पुस्तकातलं एक सोडवलेलं उदाहरण दिलेलं आहे पा. याचं उदाहरण तुम्हाला काय दिलेलं आहे, 0.02. याचा काय करायचा आहे, घन काढायचा. 0.02चा घन आता आपल्याला लिहिता येईल इथं, 0.02 याचा घन बरोबर किती वेळेला लिहिणार, 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02. 3 वेळेला लिहिलं, ठीक आहे. आता याचा गुणाकार करा, बाजूला काय करा, गुणाकार करा. आपल्याला माहित आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येईल, 8 येईल. ठीक आहे ना, 8 येतं. मग इथं आपण लिहिलं 8. आता इथं पॉईंट किती आहे, 1 2. पुन्हा इथं 1 2. पुन्हा इथं 1 2. मग किती पॉईंट नंतर, शून्यानंतर आपल्याला लिहावं लागेल या ठिकाणी, तर 1 2 3 4 5 पॉईंट. किती, 1 2 3 4 आणि 5 पॉईंट. किती पॉईंट लिहायचे आहेत आपल्याला या ठिकाणी, 0 ते हा 1 झाला. किती शून्य आहेत, 1 2 3. याच्या डाव्या बाजूला घेऊन गेलं तर काय होईल, 0.02 कसं लिहिता येईल आपल्याला, 0.02 कसं लिहिता येईल, 2 गुणिले 10 ऋण कितवा घात. इकडं सरकवलं, इकडं सरकवलं म्हणजे किती झालं, ऋण 2 ऋण 2 झाला. मग या ठिकाणी असंही लिहिता येते पा, याच याला आपल्याला
या पद्धतीने लिहिता येते, 2 × 10 ऋण दुसरा घात। ऋण दुसरा घात कसा आलेला आहे पहा, आता परत हे ऋण 2 कसं आलं, इथं आपण लिहूया 0.02 लिहिलं, 0.02। आता याला काय केलं, 2 आपण 100 भागलं, 2 कितीने भागलं, 100 भागलं तर 0.02 येईल। मग याला लिहिता येते 2/100। आता 2/100 लिहिता येते घातांकाच्या नियमानुसार, 2 जशास तसं गुणिले काय करायचं आहे आपल्याला, 100 आहे याला अंशात न्यायचं, किती न्यायचं अंशात, 100 अंशात नेत असताना याचा याच 10 काय लिहिता येते, 100 काय लिहिता येते, 10 वर्ग। 100 म्हणजेच काय, 10 × 10 म्हणजेच 10 किती वेळेला आले, 2 वेळेला। मग परत याला काय लिहिता येते, 2/10 दुसरा घात लिहिला। आता आपल्याला काय लिहिता आहे, अंशाला जशाला तसं लिहो, 2 × याचा नियम वापरला आपण घातांकाचा, 1/10 दुसऱ्याला काय लिहिता येते, ऋण दुसरा लिहिता येते, छेदामध्ये असेल त्याला अंशामध्ये न्यायचं असेल तर ऋण 2 करायचं, या घातालाच काय करायचं, ऋण 2 करायचं, ठीक आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला इथलचं गणित आहे, 0.002 आहे, त्याला आपल्याला याचा गुणाकार करणं, हे आता पॉईंट्स असल्यामुळं आपण काय लिहू असं, या पद्धतीनं 2/10 म्हणजेच हे काय होईल, 2/10 बरोबर आहे 8। आता इथं हे गुणाकार असताना आपल्याला माहित आहे नियम पाहिला, 2 × 2 × 2 2 × 2 = 4, 4 × 2 = 8 गुणाकार। याचा पायासारखा आहे 1, 2, 3 पायासारखा आहे 10/10 √2 पुन्हा वजा √2 बरोबर काय लिहिता येईल, 8 × 10 2 × 2 = 4 × 2 किती आलं, √6 8 × 10 = 6 म्हणजेच याला काय लिहिता येते, 6 लिहित असताना, ऋण लिहित असताना 0 झालं इथं, 0.0 किती वेळेला लिहावं लागेल आपल्याला, 1, 2, 3, 4, 5, 6 किती आहे, √6 आहे ना, बरोबर आहे। इथं किती शून्य द्यावं लागेल, 1, 2, 3, 4, 5 आणि किती द्यावी लागेल, इथं लिहावं लागेल 8, ठीक आहे। आलं यालाच आपल्याला असं लिहिता येईल, आणि 8 × 10^6 कसं लिहिता येईल, याला कसं लिहिता येईल पाहित, 8 × 10^6 बरोबर आहे असं। आता यालाच काय लिहिता येते, बरोबर काय लिहिता येते, 8/10^6 8/10^6 याचा भागाकार केलं तर काय येईल, ही संख्या येईल पा, हे करून बघा ही संख्या येईल। म्हणजे या पद्धतीनं आपल्याला काय करता येते, घातांकाचा वापर करता येतो, म्हणजे आपल्या धड्याचं नाव काय, घातांकाचा नियम वापरून आपल्याला एखादी ऋण संख्या असेल, ही उदाहरणामध्ये दिलेली आहे, ही ऋण संख्या असेल याचा आपल्याला काय करता येते, घनमूळ आपल्याला काढता येते, ठीक आहे। आता घनमूळ काढणे ही पद्धत आपण पाहिलेली आहे, तर आता याच्यामध्ये ऋण संख्येचे सुद्धा आपल्याला घनमूळ काढता येते, तर पुढील उदाहरण आपण पाहूया कसं घनमूळ काढायचं आहे ते। सराव संच 3.3 मध्ये खालील संख्यांची घनमूळे काढा। आता हे घनमूळ काढत असताना काय दिलेलं आहे, पहिलं उदाहरण दिलेलं आहे 8000, काय दिलेलं आहे 8000, 8000 म्हणजे त्याची उभी मांडणी करा किंवा आडवी मांडणी करा, ठीक आहे।
मग आता हे 8000 आपल्याला कसं लिहिता येईल पहा. बरोबर 8 × 1000 केलं आपण. किती केलं? 8 × 1000. हजार म्हणजेच काय लिहिता येते? 8 × काय लिहिता येते? 10 × 10 = 10. 100 × 10 = 10000. झाले. आता या 8 ची सुद्धा अवयव पाडा. 2 × 2 × 2 × 10 × 10 × 10. 3 वेळेला हे 1 झालं, हा 1 झाला. म्हणजे आपण हा 1 भाग केला आणि हा 1 भाग केला. आता खालच्या भागामध्ये आपल्याला काय लिहिता येईल पहा. आपल्याला काय करायचं आहे? घनमूळ काढायचं आहे. घनमूळ काढायचं आहे. मग 8000 घनमूळ काय लिहिता येते? इथं 2 लिहिलं, हे 3 झाले. 3 म्हणजे कोणत्याही संख्येला 3, कोणतीही संख्या असेल त्याला गुणाकार रूपात 3 लिहिलं तर ते घन होते. आणि घनमूळ करायचं असेल तर 3 संख्येचा ग्रुप करा. ग्रुपमधून एकच निवडा. या 1 निवडलं म्हणजे याचं घनमूळ आलं. परत या 10 पैकी 3 काढलेले आहेत, 1 10 घ्या, गुणाकारामध्ये घ्या. मग काय येईल पहा? 10 × 2 काय होईल? 10 × 2 = 20. म्हणजेच तुम्हाला 8000 याचे घनमूळ किती आलं? 20 आलं. 8000 घनमूळ 20 आलं. आता याप्रमाणे तुम्हाला पुढचंही उदाहरण घेता येते का? हा करता येते का उदाहरण? या पद्धतीनं तुम्हाला दुसरंही उदाहरण घेता येईल. काय दुसरं उदाहरण या ठिकाणी पहा? उदाहरण नंबर 2. आता या उदाहरण नंबर 2 काय दिलेलं आहे? 729. 729 आपल्याला माहिती आहे का? 729 कशाचा घन आहे ते काही माहिती नाही. मग त्यासाठी आपण काय केलं? याची उभी मांडणी करू. उभी मांडणी करू. या ठिकाणी लिहिलं 729. ठीक आहे. या उभ्या मांडणीमध्ये मूळ काढण्याची मांडणी घेतली आपण. आणि याच्यामध्ये आपण काय केलं? आता 3 या ठिकाणी भागाकार करू यायला, कारण ही विषम संख्या. आपल्याला कसोटी वापरावं लागेल. कसोटीमध्ये जर शेवटी 9 असेल तर एखाद्या संख्येला विषम संख्या असेल तर तिला 3 भाग जाते. मग याला भाग द्या. 3 × 2 किती आलं? 3 × 2 = 6. 1 उरला. 3 × 12. 3 × 12 झालं. 3 × 3 = 9. मनामध्ये गुणाकार करा किंवा बाहेर गुणाकार भागाकार करा. भागाकार करून येणारा भागाकार किती आला? 243 आला. पुन्हा आपण या 243 कितीनं भाग जाईल? याच्या शेवटी 3 दिसायला, म्हणजे आपल्याला 3 भाग द्यावा लागेल. 3 भाग दिला. 3 × 8 = 24 आणि 3 × 1 = 3. पुन्हा आपण 3 भाग जाईल याला, कारण विषम संख्या आलेली आहे. 1 भाग देऊन पाहूया. मनामध्ये भाग देऊन बघा. तर आता येईल 3 येईल पाय. तर 3 भाग दिला. 3 × 2 = 6 किती उरले? 8 × 6 = 2 = 21. आता इथं किती झाले? 21 झाले. 3 × 7 = 21 म्हणजे भाग दिला आपण. 3 × 7 = 21. पुन्हा आता 27 आली. 27 कशाचं आहे? आपल्याला माहित आहे 3 भाग जाईल. 3 × 9 = 27. पुन्हा 3 भाग जाईल. 3 × 3 = 9. पुन्हा 3 × 1 = 3. किती आले याचे मूळ अवयव? 1, 2, 3, 4, 5, 6. मग इथं मांडणी करा. 729 बरोबर किती किती वेळेला आले? 3 × 3 × 3 हे 1 वेळेला लिहिलं गुणाकार. पुन्हा 3 किती वेळेला आले? 1, 2, 3 पाय. इथं मोजा. 1, 2, 3 याचा ग्रुप लिहिला हे पहिला, हा दुसरा ग्रुप गुणाकाराचा. मग या 3 पैकी 1 3 घेतलं, या 3 पैकी 1 3 घेतलं. खाली आपण लिहिलं 3 × 3. 3 × 3 किती आलं?
नऊ आलं, ठीक आहे ना? मग 729 याचं घनमूळ असं लिहितो आपण, 729 घनमूळ आलं 9, ठीक आहे? आता बाकीचे उदाहरणं तुम्ही त्याप्रमाणे करा, ठीक आहे? दिलेल्या याच्याप्रमाणे बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवता येतात.